1999 कारगिल युद्धात अतुलनीय शौर्य बजावलेले कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज बलिदान दिन. कारगिल युद्धातील शौर्याबद्दल कॅप्टन बत्रा यांना मरणोत्तर परमवीर चक्र या सर्वोच्च शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं. कारगिल इथं मातृभूमीचं रक्षण करताना या वीर सुपुत्राला 7 जुलै 1999 रोजी वीरगती प्राप्त झाली. कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या बलिदान दिनी त्यांचं स्मरण करत त्यांची वीरता आणि देशप्रेमाला नमन करतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कारगिल युद्धाच्या वेळी विपरीत परिस्थितीतही शौर्य दाखवत त्यांनी शत्रूला धूळ चारली आणि भारतीय सीमेचं संरक्षण केलं. मातृभूमीप्रती कॅप्टन बत्रा यांचं प्रेम प्रत्येक देशवासियाला प्रेरित करणारं आहे असं शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.